त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात आणि त्यांच्याकडे पायलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत ना इकडे उभे सगळे, आम्ही वस्तादांबरोबर आहे आणि पायलवान हे आमचे आहेत, कारण शेवटी गोरगरीब घरातला पायलवान आहे. त्यांनी जरी बापटांचं नाव घेत असेल तर बापटांना किती त्यांनी छळलं, त्यांचं ऑफिस किती वेळा फोडलं आणि त्यांच्यावर किती त्यांना त्यांच्या असणाऱ्या काळामध्ये किती सहकार्य केले पुणेकरांनी बघितले. फक्त आता स्वार्थासाठी त्यांचं नाव घेणार आहेत आणि स्वार्थ साधला की त्यांच्या घराकडे बी अजून डोकून नाही बघितलं. काल गौरवजींनी बाईट दिली पण ती बाईट त्यांची नव्हती, त्यांना स्क्रिप्ट आली होती. आज होळीच्या सर्व पुणेकरांना शुभेच्छा देतो. आज वाईट वृत्तीचा आज नाश करणार आहेत हिंदू संस्कृतीमध्ये आणि आज महत्त्वाचा दिवस मानला जातो. आज आदरणीय शरद पवार साहेबांची आज आम्ही बैठक घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांच्याकडून सल्ला घेतला. ज्यांनी देशामध्ये एक मोठं काम उभं केलं, ज्यांना अनेक क्षेत्रामध्ये माहिती असणारं, मग शेतीपासून तर आय टी क्षेत्रापर्यंत ज्यांनी या देशामध्ये मोठं काम केलं, अनेक तरुणांच्या हाताला रोजगार दिला, शेतकऱ्यांना न्याय दिला आणि म्हणून त्यांना भेटणं आणि त्यांचं मार्गदर्शन घेणं हे महत्त्वाचा भाग आहे. आज आम्ही मोहनदादा असतील, आमचे प्रशांतदादा असतील, सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना भेटलो, त्यांनी साधक चर्चा झाली आणि नियोजन कसं करावं हे प्रशांतदादाशी मोहनदादांशी बोललेत. ते नियोजन भेट सभा कशा घेतल्या पाहिजेत, निवडणुकीच्या कशा पद्धतीने आपण सगळ्याची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सविस्तर आमचं निवेदन आणि आमचं सर्व माझ्याचाही सर्वांना एक सगळं निवडणूक प्रक्रियेचं सगळं. त्यांच्याकडे पहिलवान आहे, तुमच्याकडे कोण? बघा, आमच्याकडे हे क्षेत्र आहे जे जय बजरंग बलीचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य पहिलवान हे गरीब कुटुंबातले असतात आणि पहिलवान हे क्षेत्र असं आहे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पहिलवान क्षेत्र आहे. आपण परंपरा आपल्या ह्या मातीची परंपरा आहे, प्रत्येक घरामध्ये पूर्वी एक पहिलवान असायचा आणि तो पहिलवान गावचं रक्षण करायचा, शहराचं रक्षण करायचा, कुटुंबाचं रक्षण करायचा. म्हणून पहिलवान हा सगळ्यांचा असतो आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली मोहनने किती पहिलवानला अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे. त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं, त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखलेंना दूध पाजलं, त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं, त्यांनी आमच्या गरीब पहिलवानला कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही. आणि अशा वेळेला त्यांनी जरी पहिलवान आणले तर पहिलवान हा क्षेत्र असेल ते समाजाचं रक्षण करणार आहे, कुठल्या एका पक्षाला बांधील नाही आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात. आणि त्यांच्याकडे पहिलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत ना इकडे उभे सगळे, आम्ही वस्तादांबरोबर आहे आणि पहिलवान हे आमचे आहेत, कारण शेवटी गोरगरीब घरातला पहिलवान आहे आणि गोरगरीब घरातला पहिलवान असेल तो कधी कोणाच्या बांधील नाही. त्याच्या आई वडिलांनी जे दूध पाजले त्यांनी कष्टाने पाजले, घामाने पाजले आणि हे मोहळांसाठी त्यांनी दूध पाजलेलं नाही आणि मोहळांनी दूध पाजलं जे बिल्डर लोकांना ते त्यांना मदत करू शकतात, पहिलवान लोक त्यांना मदत कधीच करू शकणार नाही. पण काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे, काल आंदोलनं पण झाली, शहराध्यक्ष नाही मी काल शहराध्यक्षांशी बोललो, भेटलो, त्यांनी मला जे काही नियोजन आहे त्या नियोजनासाठी सहकार्य केलं. तेही उद्या दादांशी बोलले असतील आणि आमची बैठक होईल. आज साहेबांना भेटत होतं, अचानक दादांनी काल आम्हाला वेळ दिली, अचानक आम्ही आलो. सर्व काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीचे सर्व लोक रस्त्यावर येणार आहेत आणि काल जरी आबाबाबूल जरी बसले असेल तर त्यांचा स्वभाव रागीत आहे. 40 वर्ष त्यांनी समाजात काम केले आणि ते उद्यापासून सगळ्यात माझ्या पुढं दिसतील, कारण त्यांचा स्वभाव पुणेकरांना माहीत आहे, कारण आबा सगळ्यांशी गोड वागतात, चिडतात पण गोड बी वागतात. त्यांच्या मनात भेटत लागणं नेते ते काँग्रेस पक्षाचे आणि त्यांना भेटणं गरजेचं आहे आणि त्यांना भेटून आम्ही त्यांना ते मलाच मार्गदर्शन करतील, कारण त्यांच्याकडे मार्गदर्शनाचा खजिना मोठा आहे. तुमच्या विरोधातले उमेदवार असं म्हणतात की गिरीश बापट यांना जेवढं लीड मिळत होतं तेवढंच लीड घेऊन विजयी होणार, हीच गिरीश बापट यांना श्रद्धांजली असेल वोटवरून पण त्यांनी सुरू केले. आपण बघितलं असेल तर गिरीश बापट हे लोकनेते होते, सर्व समावेशक त्यांचं कार्य होतं. पुणेकरांनी त्यांना 5 वेळा आमदार, 1 वेळा खासदार आणि नगरसेवक असं त्यांचा मोठा काळ त्यांचा राजकारणामध्ये गेला आणि राजकारणामध्ये जात असताना त्यांनी कुठेही विरोधी पक्षात किंवा सर्व समाजामध्ये कधी तूट न पाडता एकत्र येऊन त्यांनी राजकारण केलं. ते राजकारण त्यांना जमेल असं मला वाटत नाही आणि लोकनेते हे लोकनेते असतात, हे नेते आहेत. त्यामुळे हे कधी गाडीच्या खाली उतरलेले पुणेकरांनी बघितलं नाही, कधी 2 व्हीलर ते दिसले नाहीत,
त्यामुळं बापट साहेबाबद्दल त्यांच्या कामाची बरोबरी होऊ शकत नाही. आणि त्यांनी जरी बापटांचं नाव घेत असेल तर बापटांना किती त्यांनी छळलं, त्यांचं ऑफिस किती वेळा फोडलं, आणि त्यांच्यावर किती त्यांना त्यांच्या असणाऱ्या काळामध्ये किती सहकार्य केले पुणेकरांनी बघितले. फक्त आता स्वार्थासाठी त्यांचं नाव घेणार आहेत आणि स्वार्थ साधला की त्यांच्या घराकडे बी अजून डोकून नाही बघितलं. काल गौरवजींनी बाईट दिली पण ती बाईट त्यांची नव्हती, त्यांना स्क्रिप्ट आली होती आणि शेवटी ती स्क्रिप्ट त्यांना द्यावी लागली, म्हणजे बापट कुटुंबाचं त्यांना आधार घ्यावा लागला. हीच खरी गिरीश बापटला श्रद्धांजली आहे असं मला वाटतं. काँग्रेस शहरातील एक नेत्यांनी काल पत्रकार परिषदेत येऊन ते रडले, त्यांनी उमेदवारी त्यांनी वर्षवली होती पण त्यांना दिली नाही, त्यांची समजूत कशी काढली? बघा, माझ्या सहित 20 लोकांनी मागितली होती, दादांनी बी मागितली होती, पण शेवटच्या क्षणी दादांनी पक्षाला सांगितलं की रवीला दिलं तर हरकत नाही, मी प्रचार करेन. आणि असे अनेक सगळेच प्रचार करणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये जरी मी परत म्हणतो की आम्ही चिडले असेल तर ते माहेर होईल आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतील आणि त्यांच्या प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाला सगळ्यात जास्ती लीड मिळेल. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीत सगळ्यात जास्ती काँग्रेस पक्षाला लीड मिळेल अशी मला आशा आहे. आणि ते 2 दिवसात ते शांत होतील आणि त्यांची समजूत झालेल्या सगळे पक्षाची लोकं जातील, मीही जाणार आहे. आणि भविष्यामध्ये अख्खी काँग्रेस आणि इंडिया आघाडी पवारसाहेबांना आत्ता भेटतो, तेही स्वतः मैदानात आलेत, म्हणजे अनेक लोकही मैदानात येणार आहे. लोकशाहीच्या विरुद्ध लढायची हीच वेळ आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्व पक्षाचे नेते, मग उद्धव साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, आपचे सर्व कार्यकर्ते असतील आणि इंडिया आघाडीचे सर्व मित्रपक्ष, आणि हे सगळे ताकदीने या पुणे शहरामध्ये उतरून काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिंकणार हा विश्वास मला आहे आणि सगळ्यांना जनतेला भी.